माझ्याशी बोलताना प्रत्येक गोष्टीचा इतका विचार का करायला लागतो तुला? तू सांगितलेली कुठलीही गोष्ट मी प्रॉपरली रिसीव्ह केली नाही. असं झालंय का कधी आजपर्यंत? नाही सर, पण आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही सहजासहजी स्वीकारावं असं नाहीये. पण सांग तर काय झालंय ते. सर, मी प्रेग्नंट आहे. मला तिसरा महिना सुरू आहे आता. राजाला माहिती आहे? नाही, मला सुद्धा कालच कळलं. मी यांना मुद्दाम नाही सांगितलं सर, कारण त्यांनी भावनेच्या आहारी जाऊन असा काहीतरी निर्णय घेतला असता जो मला सहन झाला नसता. मला आधी वाटलं की हे सगळं तुमच्याशी बोलावं आणि काय माझ्याकडनं काय अपेक्षा आहे तुझी? सर, इतकी मोठी गोष्ट लपवून जर मी तुमच्याशी लग्न केलं असतं तर ती तुमची खूप मोठी फसवणूक झाली असती आणि मला ते नव्हतं करायचं. जे काही घडलंय ते मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. आता तुमचा निर्णय तुम्ही घ्या. माझा निर्णय केव्हाच झालेला आहे नेहा. मी तुला तू आहेस तशी स्वीकारणार आहे. सर, मी अबॉर्शन नाही करणार. मला हे मूल हवंय. मी तुला ते तसं करायला सांगणार नाही. माझं प्रेम आहे तुझ्या, माझं प्रेम आहे तुझ्या, माझं प्रेम आहे तुझ्या. या आयुष्यातल्या प्रत्येक अपघातासकट मी तुला स्वीकारायला तयार आहे.